वळुयात पुढच्या बातमीकडे भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी निर्धार शिवसन्मानाचा या मेळाव्यासाठी साताऱ्याहून किल्ले रायगडच्या दिशेनं आज कूच केलं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर उदयनराजे यांनी या मेळाव्याचं आयोजन केलंय उदयनराजे हे शनिवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरच्या समाधीचं दर्शन घेऊन शिवभक्तांना संबोधित करणार आहेत त्यासाठी रायगडच्या पाहत्याशी तयारीही करण्यात येते पाहूयात आमचा प्रतिनिधी दी, कुलदीप मानेनं घेतलेला आढावा छत्रपती शिवाजी महाराजाबाबत केल्या वक्त जाणाऱ्या वक्तव्याविरोधात महाराजांचे थेट वंशज छत्रपती उदयनराजे भोसले आता भूमिका घेऊ पाहत आहेत आणि त्या अनुषंगानंच त्यांनी रायगडावरती निर्धार शिव सन्मानाचा हा एक कार्यक्रम उद्या घेत आहेत आणि या कार्यक्रमाची तयारी जी आहे ती गडावरती बहुतांश हे महाराष्ट्रभरातून शिवभक्त या ठिकाणी पोचणार आहेत साधारण जी तयारी आपण पाहतोय रोपवेच्या माध्यमातून काही मोजके कार्यकर्ते छत्रपती उदयनराजे महाराज आणि मोजके कार्यकर्ते आणि काही महिला हे पहाटेच्या पासून रायगडावरती पोहोचवण्याचं नियोजन आहे आणि बहुतांश कार्यकर्ते जे येणार आहेत ते पाही चालत गडावरती जातील संग्राम जे जा आपल्यासोबत हो आहेत कसं नियोजन करताय उद्याच्या कार्यक्रम छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली निर्धार शिवसन्मानाचा हा कार्यक्रम उद्या तीन डिसेंबर रोजी रायगडावर होतोय आणि जयंत तयारी आमच्याकडून हो होती असं कुठल्या राजकीय कार्यक्रमाचा कार्यक्रम नाही आहे त्यामुळे कुठली व्यवस्था कार्यकर्त्यांसाठी वेगळी आमच्याकडे नाही आहे ठिकठिकाणी रायगडाकडे येताना बहुतांश अशा पद्धतीचे पोस्टर या ठिकाणी लावले गेलेत तर भव्य अशी तयारी या उद्याच्या उदयनराजे महाराज जे संबोधन करणार आहेत शिवभक्तांना त्यासाठी रायगडावरती रायगडाच्या पायथ्याशी करण्यात येताना दिसून येत आहे कॅमेरापर्सन निलेश शेवाळ्यासोबत कुलदीप माने एबी पी माझा रायगड एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट